गणेश भाऊ वंशी आयोजित शेतकरी आठवडी बचत बाजारास आंबेगाव खुर्द जांभुळवाडीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. शारदा फाउंडेशनच्या वतीने व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर उपाध्यक्ष गणेश भाऊ वंशीव यांच्या वतीने श्री छत्रपती शेतकरी बचत गट शेतकरी ते थेट ग्राहक योजनेअंतर्गत शेतकरी आठवडी बचत बाजार आयोजन जांभुळवाडी पाझर तलाव लिपाणे वस्ती आंबेगाव खुर्द येथे करण्यात आले असून या शेतकरी आठवडी बाजाराचे उद्घाटन राष्ट्रवादीच्या पदाधिकारी सौ रुपालीताई ठोंबरे पाटील यांच्या शुभहस्ते नुकतेच करण्यात आले आहे. हा बचत बाजार दर आठवडी मंगळवारी दुपारी 3 ते 8 पर्यंत भरविण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन गणेशभाऊ वंशीव यांनी परिसरातील नागरिकांना केले आहे. यामध्ये शेतकरी ते ग्राहक स्वच्छ व ताज्या भाज्या परिसरातील नागरिकांना घेता येणार असल्याने या बाजारास परिसरातील नागरिकांचा पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. कार्यक्रम प्रसंगी रुपालीताई ठोंबरे यांचे स्वागत शारदा फाउंडेशनच्या कार्याध्यक्षा सौ सुप्रियाताई गणेश वंशीव यांनी केले. कार्यक्रमास आयोजक गणेश भाऊ वंशीव, सुप्रियाताई वंशीव, अभिजित दादा शिवनगे, संजय कोरडकर, अमोल तांबे, श्रीकांत कोरे, शहानवाज तांबोळी, संदेश जगताप, दिलीप भोसले, नानासाहेब शिळीमकर, निखिल पराड आदी मान्यवरांसह जांभुळवाडी शनिनगर आंबेगाव खुर्द परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम प्रसंगी युवा संवादशी बोलताना काय म्हणाल्या रुपालीताई ठोंबरे पाहूया. जो शेतकरी बाजार भरवण्यात आलेला आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे गणेश भाऊ आणि त्यांच्या पत्नी वहिनी वंशू वहिनी यांच्या आयोजित केलेला आहे. ही संकल्पना आदरणीय सुप्रियाताई सुळे यांनी खरी मला वाटतं मला गेले 1-7-8 वर्षापासून राबवण्यात आलेली आहे आणि शेतकरी आणि ग्राहक यांचा थेट संपर्क व्हावा आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा. कारण का ग्राहकांनाही त्याचा फायदा असतो की डायरेक्ट थेट भाजी शेतकऱ्याच्या जमिनीमधली जी ग्राहकांना मिळते ती चांगल्या हायजिनिक पण असते. आणि दुसरी गोष्ट की शेतकर लाख गेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे. ही संकल्पना आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या संकल्पनेतनं हा शेतकरी आठवडा बाजार सुरू झालेला आहे आणि मी त्याचं उद्घाटन केलं याचा मला खूप आनंद होतो आहे. कारण का कोरोनाच्या काळात तुम्ही बघितलं की भाजी घ्यायलासुद्धा लोकांकडे जेव्हा पैसे नव्हते तेव्हा याच शेतकरी बंधू भगिनींनी ती भाजी फुकटमध्ये सुद्धा आपल्या सर्व नागरिकांना तिथं दिली होती. त्याच्यामुळे जास्तीत जास्त फायदा याचा आत्ता या शेतकऱ्यांना त्यांचा जो मोबदला आहे ते जे पीक घेतात त्याचा मध्यस्थींच्या द्वारे न मिळता थेट ग्राहकांकडनं त्यांना मिळाला पाहिजे. ही सरळ संकल्पना आहे. याच्यामध्ये शेतकऱ्यांचाही फायदा आहे आणि ग्राहकांचाही फायदा आहे. आणि या शेतकरी आठवड्याला स्थानिक भागातनं प्रचंड प्रतिसाद मिळतो. जसा प्रतिसाद मिळतो तसे तसे शेतकरी जास्त पीक उगवून किंवा माल तयार करून त्यांचा डायरेक्ट थेट संपर्क झाल्यामुळे दोन्हीही अर्थव्यवस्था व्यवस्थितपणे चालतात. त्याच्यामुळे मी आदरणीय सुप्रियाताई सुळे यांचेसुद्धा आभार मानेल की ही संकल्पना आणून डायरेक्ट शेतकऱ्यांचा संपर्क किंवा डायरेक्ट शेतकऱ्यांची जी थेट भेट आहे ती ग्राहकांशी होते. त्याच्यामुळे हा शेतकरी आठवड्याचा जो कार्यक्रम आहे हा दर मंगळवारी मला वाटतं 4 ते 8 इथे आहे. सर्व जांभुळवाडीच्या इथल्या सर्व लोकांना नागरिकांना विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त या शेतकरी आठवड्याचा लाभ घ्यावा. आदरणीय धडाडीच्या नेत्या आत्ताच नवनिर्वाचित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नवचैतन्य आणणाऱ्या ॲडव्होकेट रुपालीताई ठोंबरे यांच्या हस्ते शारदा फाउंडेशन आणि शेतकरी आठवडी बाजार यांच्या संयुक्त विद्यमाने जो राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत कार्यक्षम खासदार सुप्रियाताई सुळे यांनी जी संकल्पना मांडली या संकल्पनेतून हा कार्यक्रम शेतकऱ्यांपासून थेट ग्राहकांपर्यंत आम्ही भाजीपाला देणार. दर मंगळवारी हा कार्यक्रम होणार आहे आणि दर मंगळ शनिनगर हनुमाननगर सच्या माता आंबेगाव खुर्द जांभुळवाडी आपला संतोषनगर या भागातील सर्व नागरिकांसाठी ही सुविधा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शारदा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने केलेले आहे. मला खरोखर मनापासून आनंद होतो आहे की ॲडव्होकेट रुपालीताई ठोंबरे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं आणि या नागरिकांना सर्वांना याचा लाभ मिळणार आहे. कारण 10 रुपये मेथीची गड्डी असेल अशा प्रत्येक म्हणजे 10 ते 20 रुपये ग्राहकांना फायदा आहे या किलोमागे. त्यामुळे मी खरोखर मनापासून
आशा व्यक्त करतो की सर्व नागरिकांना याचा फायदा व्हावा यासाठी हा उपदेश लक्षात ठेवून शारदा फाउंडेशन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. ठोंबरे या दोन आमचे गणेश वंशू आमनंतर ह्या भागातील सर्व महिला ग्रामस्थ त्यानंतर आपले सर्व मित्र परिवार आपण सर्वजण उपस्थित राहिलात. ताईंचं आभार मानावं तेवढं कमी. ताई आल्या आणि उद्घाटन केलं आणि आम्हाला सर्वांना बरं वाटलं. त्यांचं सर्वांच्या वतीनं मी हार्दिक स्वागत करतो, आभार मानतो.